काल जी शाही इफेक्ट झाली ती चुकीची झाली. जे काय चंद्रकांत पाटील बोलले होते त्याचं अत्यंत चुकीचं. म्हणजे आवाड्यांची सीबीआय चौकशी दुसऱ्या दिवशी असेल सीबीआय चौकशी, मग टीव्हीवरती मोठ्या मोठ्या बातम्या येतील जितेंद्र आव्हाड यांची सीबीआय चौकशी, तिसऱ्या दिवशी सगळं जुनं झालेलं असेल. पण जितेंद्र आव्हाड परत येईलच ना मार्केटमध्ये आणि अजून त्वेषाने येईल. तुम्ही 354 माझ्यावर लावलेला तोपर्यंत जितेंद्र आव्हाड एका शब्दाने 4 महिने काही बोलला नव्हता, एका शब्दाने शांतपणाने बसून बघत होतो सगळं. तुम्ही मला 354 मध्ये अडकवलं आणि झोपलेल्या जितेंद्र आव्हाडला जाग केलं. तुम्ही माझ्यावर सीबीआय लावा, फार ती कुठली मोसाद इस्रायलची नाही तर रशियाची कुठली आहे, FBI CIA कुठली लावायची ती लावा. डर नाही तो डर नाही, पण तुम्ही तुमच्या विरोधकांना असे बायकांमध्ये अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये पैसे आहेत म्हणून मोठे मोठे वकील वापरून फसवू शकत नाही. काल जी शाही इफेक्ट झाली ती चुकीची झाली. जे काय चंद्रकांत पाटील बोलले होते त्याचं अत्यंत चुकीचं. म्हणजे महात्मा फुले इतके श्रीमंत होते की त्यांच्यापुढे टाटा आणि गोदरेज सुद्धा लहान होते एवढे श्रीमंत होते. कर्मवीर भाऊराव पाटलांना पैसा समाजाने दिला, बहुजन समाजाने त्यांना घरात बोलून 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 पैसा दिला आणि आज जवळजवळ त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये 5 ते 7 लाख पोरं शिकतात. जेव्हा बहुजनांच्या पोरांना 12 बलुतेदारांच्या पोरांना शाळेत प्रवेश मिळत नव्हता त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील एक झोळी घेऊन बाहेर पडले आणि आज अख्ख्या राज्यभर रयतेचं जाळं उभं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जेवढ्या डिग्र्या होत्या त्याच्या डिग्र्यांवरती जर त्यांनी अमेरिकेत वकिली केली असती तर आज तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतो. पण माझ्या समाजाचं मी देणं लागतो, मी ते राहणे योग्य नाही म्हणून ते मुंबईला परत आले, म्हणजे देशात परत आले. त्यांनी जेव्हा पहिली शाळा काढली तेव्हा त्यांनी रमाईचं मंगळसूत्र आईचं सगळं ते काय आपल्याला घालतात नाही ते म्हणून काय म्हणतात बाजूबंद ते सगळं विकलं आणि शाळा काढली. आणि त्याच्यानंतर तर त्यांच्याकडे इतकी अमाप संपत्ती आली की त्यांनी दादरला मध्य भागावरती जमीन घेतली. का? तर उद्या माझी पोरं जर गावातनं आली परीक्षेसाठी इथे तिथे जायला तर माझा कुठल्या तरी हॉस्टेल कुठल्या तरी कोपऱ्यात नको, ते मध्यस्थानी असावं म्हणून दादर सारख्या जागेच्या म्हणजे दादर मध्ये त्यांनी जवळजवळ 22 एकर जमीन विकत घेतली. आणि आजही जर तुम्ही तपासलं मुंबई महानगरपालिकेवर तर सगळ्या प्लॅनवरती सह्या BR आंबेडकर ह्या नावाने आहेत.